ज्या संघांचा सामना असेल त्या संघाने न सांगता आपण मॅच चालू होण्यापूर्वी आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. या वेळेला खूप चांगला फटका, या वेळेला मात्र फलंदाजाच्या बॅट पाच धावा धापलकावरती आहेत फलंदाजीसाठी. तुषार खूप चांगली बॅटिंग, मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये तुषारने चौकार ठोकलाय. मोहितच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला पहिल्या ओव्हरमध्ये. आणि यावेळेला रनआउटची संधी आणि पंच तानाजी मोरे आपला एक बोट विभाग अंतर्गत 18 संघांपैकी 2 सेमी फायनलिस्ट आपण पाहिले, त्यामध्ये ए ग्रुप मधून जय मल्हार स्पोर्ट्स क्लब, बी ग्रुप मधून बापदेव क्रीडा मंडळ बीडीडी चाळ. आणि या वेळेला फलंदाज बॉक्स आउट. दोघांच्या ओव्हरमध्ये एक एक चौकार ठोकला गेलाय. या वेळेला मात्र फुलर लेनचा बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह केलं जात आहे ऑनसाईडला. पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित सिद्धेश, खूप चांगली फिल्डिंग सिद्धेशकडून होताना दिसते आहे, परंतु एक धाव रोखली जात नाहीये. नवीन फलंदाजांची जोडी आहे मैदानामध्ये, सिद्धेश आणि अभिषेक असे दोन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर प्रवीण पुढील बॉलसाठी सज्ज. साईराज प्रीमियर लीग 2022 पर्व 6व्यामध्ये तिसऱ्या सेमी फायनलिस्ट पदासाठी चालू झालेली ही स्पर्धा आपल्याला आता मात्र पाहायला मिळते आहे. 3 संघ आहेत सी ग्रुपमध्ये, ज्या ठिकाणी बाल विकास मित्र मंडळ, शिवडीचा सम्राट आणि शिवडीचा महाराजा
या तिघांमध्ये मॅच होतील आणि मग पहिले दोन सेमीफायनलिस्ट आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून गवसलेले पाहिले. पहिला सेमीफायनलिस्ट आहे तो जय मल्हार स्पोर्ट्स क्लब, दुसरा सेमीफायनलिस्ट आहे तो बाबदेव क्रीडा मंडळ बिडीडीचाळचा संघ आणि तदनंतर मात्र उर्वरित तीन संघांमधून म्हणजे या सी ग्रुपमधून सेमीफायनलमध्ये कोण क्वालिफाय होते यासाठीच्या नक्कीच चालू असलेल्या या मॅचेस आपण यानंतर बघणार आहोत. तदनंतर आपण अंतर साईराज प्रीमियर लीग 2022 खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती आहे, जे जे संघ विजेते ठरले त्या त्या संघांना मी विनंती करतोय की आपण आपले टी शर्ट्स परिधान करून आपली उपस्थिती मैदानामध्ये दाखवायची आहे. अंतर साईराज प्रीमियर लीग, अंतर साईराज मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका खेळला जातो फलंदाजांकडून, एक धाव मिळवली जाते, एकेरी दाबेने धावफलक पुढे सरकेल, दोन गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती, तीसरी ओव्हर या ठिकाणी मोहित घेऊन आलाय वैयक्तिक दुसरा आणि संघासाठीचं तिसरं षटक मोहित आतातो. या वेळेला डायरेक्ट हिट आणि फलंदाज विचार विनिमयपूर्वक तानाजी मोरे पंचांच्या भूमिकेत सकाळपासून आज खूप चांगले निर्णय त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले आणि मग या मॅचमध्ये सुद्धा खूप चांगली पंचांची भूमिका तानाजी मोरे पार पाडतायत. हा बॉल थोडासा दिशाहीन गोलंदाजीचा प्रयत्न झालेला दिसतोय मोहितकडून, व्हाईट बॉलचा इशारा, स्वेअर चेंडूची घोषणा, अवांतर दावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये येत असताना आणखीन एक चांगला टॅप ऑन साईडच्या दिशेने, खूप चांगलं सहप्रायोजन आम्हाला लाभलं ते अरब फॅमिली रेस्टॉरंट त्याचबरोबर शिवडी स्वीट अँड बेकरी यांच्याकडून. मैदानाच्या चारही बाजूला रेलिंग्सला आपण पाहू शकता त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंट, त्याचबरोबर अश्विनी सायकल मार्ट यांच्याकडून या स्पर्धेच्या मालिकावीराच्या खेळाडूला आकर्षक अशी रेंजर सायकल जी आपल्याला मैदानाच्या उजव्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाहायला मिळते ती सायकल मात्र अंतर साईराज प्रीमियर लीग आणि शिवडी विभाग अंतर्गत खेळवल्या जाणाऱ्या 18 संघांपैकीच्या मॅन ऑफ द मालिकावीराच्या खेळाडूला असणार. बॉल झाले त्या षटकातील 4-2 चेंडू शिल्लक. मोहितचा हा चेंडू थोडासा आता मात्र सबमरीन चेंडू म्हणून पाहिला जातोय, थोडासा खाली राहिलाय, बॅट वरून बिरकावली जाते, विकेट किपर हातामध्ये जातोय चेंडू. विकेट किपरच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर मोहितचे बंधू रोहित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या वेळेला फसवा चेंडू जरूर आहे परंतु अंगापासून बराचसा दूर, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. त्याचबरोबर साऊंड माइंड्स, गिरोबा डिजिटल अँड प्रिंटिंग वर्क्स, अल्बम स्टेशन, खूप चांगलं सहकार्य, खूप चांगलं सहप्रायोजन आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभतंय. सचिनजी जयस्वाल, दिनेशजी दैबाते, प्रतीकजी बणे, आदित्य फिश कंपनी, सर्वे सर्वा सुरेशजी, त्याचबरोबर आर्यन बिअर शॉपीचे सर्वे सर्वा अनिकेतजी पवार, त्याचबरोबर नाईक सी फूड ट्रेडर्स सन्माननीय शंकरजी यमगर, त्याचबरोबर साई भक्त राम मोरे जे मात्र गेले 3 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंवर पारितोषिकांचा वर्षाव करतायत. प्रेमाचा चहा, अक्षयजी भोसले गोंधळी, शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी त्यांचाही खूप चांगलं सहकार्य, त्याचबरोबर बीवी तोहितबाई आणि सोहेलबाई, एस एस टेलर्स, अशोक खामकर मसाले यांचंही खूप चांगलं सहकार्य आमच्या आयोजन समितीला आणि बरेचसे पुरस्कर्ते आहेत त्यामध्ये मग आपण समोरच्या दिशेनं पाहिलं तर खूप चांगलं सहकार्य खऱ्या अर्थानं आमच्या आयोजन समितीला केलं. मग ते रक्तदान शिबिर असो किंवा या क्रिकेटच्या स्पर्धा असो किंवा मंडळाचं कोणतंही कार्य असो, आमच्या आयोजन समितीला सातत्यपूर्ण मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य करणारे आपल्या शिवडी विभागाचे कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी नगरसेवक सन्माननीय सचिनभाऊ पडवळ, त्याचबरोबर त्यांच्यासोबत बॅनरवरती आपल्याला फोटो पाहायला मिळतोय तो शिवसेना शिवडी विधानसभा संघटक लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीरभाऊ साळवी.
बाजूला मात्र बाल विकास मित्र मंडळ एका बाजूला लोहार चाळ तर दुसऱ्या बाजूला रामटेकडी विभागातील संघ आपल्याला खेळताना दिसतोय. वेगळ्या पद्धतीची शैली वेगळ्या पद्धतीची धाटणी आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाजाची आणि आणखीन एक विकेट या वेळेला गोलंदाजाच्या खात्यात. गोलंदाजीसाठी शेवटची ओव्हर घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मित्र मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांचं विशेष सहकार्य लाभत असतं. राजेश कणुजिया उर्फ रजवा नॉन स्ट्राइक एंडवरती शेवटचा एक बॉल शिल्लक आणि आणखीन एक फसवा बॉल चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. रोहित आपण बनवलेल्या पाहिल्या त्या बालविकास मित्र मंडळ रामटेकडी विभागाच्या संघाने आणि मग दुसऱ्या बाजूला जिंकण्यासाठी शिवडीचा सम्राट लोहार चाळ संघाला मात्र जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. खूप चांगली मॅच या अगोदर सुद्धा आपण पाहिली होती. 24 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष समोर होतं आणि त्यामध्ये मात्र बाबदेव स्पोर्ट्स क्लब हा संघ त्या मॅचमध्ये विजेता संघ ठरला. सेकंड सेमी फायनलिस्टचा मानकरी ठरतोय तो बाबदेव क्रीडा मंडळाचा संघ आणि तदनंतर मात्र सी ग्रुपमधल्या तीन संघांमध्ये आता मात्र या ठिकाणी चुरस आणि रंगतदार मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. 24 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी शिवडीचा सम्राट संघाला थांबू इच्छितो. एक पारितोषिकाची घोषणा होते विजय कुंडले यांच्या माध्यमातून. जर पहिल्या षटकात हॅट्रिक कोणी या ठिकाणी पटकावली किंवा या सामन्यामध्ये कोणी हॅट्रिक पटकावली तर 1001 रुपयांचं पारितोषिक विजय कुंडले यांच्या माध्यमातून. तर नक्कीच बालविकास मित्र मंडळासाठी पारितोषिक आलेलं आहे ज्या ठिकाणी मात्र गोलंदाजाने या इनिंगमध्ये जर पहिल्या ओव्हरमध्ये जर हॅट्रिक पटकवली तर विजयजी कुंडले यांच्याकडून त्यांना या पूर्ण मॅचमध्ये कोणत्याही गोलंदाजाने 4 ओव्हरमध्ये जर 1 पूर्ण 3 विकेटची हॅट्रिक या संपूर्ण इनिंगमध्ये जर पटकावली तर जो गोलंदाज या विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल त्याला विजयजी कुंडले यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक असेल. 24 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. रोहित मैदानाच्या आतमध्ये मगाशी खूप चांगली फलंदाजी रोहितनं केली आज मात्र स्वतःच्या संघाची संपूर्ण दारोमदार स्वतःला या ठिकाणी नक्कीच कुठेतरी सलामीवीर फलंदाज म्हणून पाहत असताना दारोमदार त्याच्या खांद्यावर आहे. या 24 चेंडू आणि 23 धावांची सलामीवीर गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती भावेश स्ट्राइक इनवर रोहित पहिलाच बॉल या वेळेला मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रोहितच्या जोडीला मात्र सलामीवीर फलंदाज म्हणून प्रवीण या वेळेला उलट्या हाताने फटका खेळतोय. एक धाव मिळवतोय संघासाठी. एकेरी धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 2 धावा पहिल्या 2 चेंडूंवरती 1 धाव रोहितच्या बॅटमधून दुसरी धाव मात्र प्रवीणच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण मुंबईतील सर्वाधिक मोठा भव्य दिव्य असा मर्यादित अंडरआर्म बॉक्स क्रिकेट कप चा सोहळा आपण अनुभवतोय. साईराज मित्र मंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचं 6वं पर्व मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहात आणि मोठ्या धूमधडाक्यात ही स्पर्धा सुरू झाली दिनांक 11 मार्च 2022 पासून आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजेच 13 मार्च 2022 दिवस आज सकाळच्या 17 पासून खूपच रंगतदार मॅचेस आपण पाहिलेले आहेत आणि यानंतर
होणार सेमी फायनलचा सामना आणि त्यासाठी चालू असलेली ही लढत। तिसरा सेमी फायनलिस्ट कोण असणार? शिवडीचा सम्राट, शिवडीचा महाराजा आणि बाल विकास मित्र मंडळ, तीन संघ आहेत सी ग्रुप मध्ये सेमी फायनलिस्ट साठी। ही चुरस, ही रंगत, ही मॅच 18 चेंडू आणि 18 धावांची अजूनही आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी। 23 धावांची गरज होती। पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा गोलंदाज खर्च करतोय आणि मग उर्वरित 18 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी शिवडीचा सम्राट संघाला। गोलंदाजी मार्कवर सिद्धेश, खूप चांगला टॅप येतोय प्रवीणच्या बॅटमधून। प्रत्येक बॉलवर या ठिकाणी धावा जमवण्याचा निश्चय आहे कारण 24 चेंडू आणि 23 धावा तितकंस मोठं लक्ष नाही आहे, एक माफक लक्ष म्हणून पाहिलं जाऊ शकतं, परंतु धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील त्या शिवडीचा सम्राट संघाला। अशा पद्धतीने जर निर्धाव चेंडू येत राहिले तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी तणावामध्ये बॅटिंग मात्र फलंदाजाला करावी लागेल। राईट एम राऊंड द विकेट, आणखीन एक फुलर लेनचा बॉल, खूप चांगला ड्राईव्ह रोहितकडून होतोय बाउंड्री लाईनवरती, सीमारेषेवरती खूप चांगली फिल्डिंग आपल्याला अनुभवायला मिळते। प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून अशा अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण या क्षेत्राला खूप महत्त्व आहे। पुन्हा एकदा स्ट्रेट हाताने खेळलेला फटका, एक धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित होईल। एकेरी धाव्याने धावफलक पुढे सरकेल, धावफलकावरती धावा आहेत त्या 8 जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता। सरळ हाताने फटका, खूप चांगली फिल्डिंग, परंतु रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग, कम्युनिकेशन, कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे फलंदाजांमध्ये। एका चांगल्या हँड आय कोऑर्डिनेशन सोबत आता मात्र 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 9 धावा आणि मग जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता। शिवडीचा सम्राट आणि बाल विकास मित्र मंडळ एका बाजूला लोहारचाळ तर दुसऱ्या बाजूला मात्र रामटेकडी। बाल विकास मित्र मंडळ आणि शिवडीचा सम्राट या दोन संघांमध्ये चालू असलेली स्पर्धा ही मॅच विशाल वर्मा या स्पर्धेचे संयोजक स्पर्धा प्रमुख यांच्या माध्यमातून जर शिवडीचा सम्राट हा संघ जिंकला तर रोख रकमेचं 501 रुपयांचं पारितोषिक शिवडीचा सम्राट या संघाला। तर संयोजक विशाल वर्मा यांच्याकडून ही घोषणा केली जाते की या मॅच मध्ये शिवडीचा सम्राट हा संघ जर ही मॅच जिंकला तर त्यांना विशाल वर्मा यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक घोषित केलं जात। बदल्यात 11-1-1-1 असा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय। तिसऱ्या ओव्हरची सुरुवात होते, आणखीन एक चांगला फटका परंतु अडवलाय चेंडू, खूप चांगली फिल्डिंग। बाल विकास मित्र मंडळाच्या क्षेत्ररक्षकांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि या दोन्ही संघांमधून जो ही संघ ही मॅच जिंकेल त्याला स्पर्धा प्रमुख आणि या स्पर्धेचे संयोजक विशाल वर्मा यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक। फुलटॉस बॉल, रणजित दुबे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते त्या ठिकाणी। रणजित दुबे उर्फ पप्पी शिवडी टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्थानिक संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।
या वेळेला सरळ हाताने फटका आहे, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, प्रत्येक बॉलवर या ठिकाणी आपले जी जान लावली जाते क्षेत्ररक्षकांकडून, प्रत्येक बॉलला अडवलं जाते. सहा चेंडू आणि नऊ धावांचं हे समीकरण सलग चौथ्या वेळेला आम्हाला मेगा स्क्रीनवर बघायला मिळतंय. सहा चेंडू सात धावा, सहा चेंडू नऊ धावा, सहा चेंडू दहा धावा. गतवर्षीचे विजेते काहीशा ट्रबल मध्ये दिसतायत. आता मात्र साईराज प्रीमियर लीग पाचव्या पर्वाचे अंतिम विजेते शिवडीचा सम्राट काय आपलं विजेतेपद कायम राखणार यावर मात्र सर्वांचं लक्ष आहे. आणि समोर फलंदाजीसाठी आहे रोहित, ज्यानं मात्र मागील मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती शेवटच्या ओव्हरमध्ये. तोच रोहित या वेळेला स्ट्राईक एंडवरती शिवडीचा सम्राट संघाकडून फलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर तुषार. तुषार ही तितकाच हुशार आहे, परंतु रोहित मॅन समोर आहे. पहिलाच बॉल या वेळेला जाईल चेंडू सी मारे शा. खूप चांगला फटका या वेळेला अडवला जाते. शिवडीचा सम्राट या संघाने जर ही मॅच जिंकली तर त्यांना विशाल वर्मा यांच्याकडून 1000 पारितोषिक. या वेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलाय, वन बाउन्स मैदानाच्या बाहेर जाईल चेंडू. एक धाव, तीन चेंडू, तीन धावा, तीन धावा आणि तीन चेंडू. रोहित आणि मोहित आणि गोलंदाजीवर हुशार तुषार गोलंदाजी करतोय. आणि काय इशारा येईल पंचांचा, व्हाईट बॉल. मगाशी नो बॉल मिळाला आणि आता मात्र व्हाईट बॉल मिळालाय. शिवडीचा सम्राट या संघानं जर ही मॅच जिंकली तर विशाल वर्मा यांच्याकडून 1001 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक. आणखीन एक व्हाईट बॉल, फक्त एक धाव दूर आपल्या विजयापासून. आणि पुन्हा एकदा शिवडीचा सम्राट हा संघ या मॅच मध्ये जिंकलेला दिसतोय. प्रमोद, प्रमोद परफ्यूम प्लीज.